ಇಂದು ಬೆಳಗಾವಿಯ ಅನಧಿಕೃತ ಕಸಾಯಿಖಾನೆಗೆ ಬಿಜೆಪಿ ನಾಯಕಿ ಕೇಂದ್ರ ಸಚಿವೆ ಮನೇಕಾ ಗಾಂಧಿ ಸೇರಿದಂತೆ ಅನೇಕ ಬಿಜೆಪಿ ಮುಖಂಡರು ದಿಢೀರ್ ಭೇಟಿಯನ್ನ ನೀಡಿದ್ರು. ಭೇಟಿ ಬಳಿಕ ಮಾತನಾಡಿದ ಕೇಂದ್ರ ಸಚಿವೆ ಮನೇಕಾ ಗಾಂಧಿ, ಬೆಳಗಾವಿಯ ಆಟೋನಗರದಲ್ಲಿ ಅನಧಿಕೃತ ಕಸಾಯಿಖಾನೆ ತೆರೆಯಲು ಸ್ಥಳೀಯ ಶಾಸಕರ ಸಹಕಾರ ಇದೆ ಅಂತ ಆರೋಪಿಸಿದ್ರು. ಅನಧಿಕೃತ ಕಸಾಯಿಖಾನೆ ತೆರೆದಿದ್ರು, ಇದನ್ನ ತಡೆಯುವಲ್ಲಿ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆ ವಿಫಲವಾಗಿದೆ. ಕಸಾಯಿಖಾನೆ ಪ್ರಕರಣದ ಬಗ್ಗೆ ಸಿಒಡಿ ತನಿಖೆ ನಡೆಸಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ಬೆಳಗಾವಿ ಕಮಿಷನರ್ ಮತ್ತು ಮಾಳ ಮಾರುತಿ ಪಿಐ ಮೇಲೆ ಸೂಕ್ತ ತನಿಖೆ ನಡೆಸಲಾಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ತಿಳಿಸಿದ್ರು. इन्होंने मुझे मना किया है कि जब तक अरेस्ट नहीं करेंगे तब तक ना. मैडम लेकिन इसमें मैंने खुद दिल्ली में 3 दिन पहले कमिश्नर से बात की और कमिश्नर ने मेरे साथ में बहुत बदतमीजी करी और कहा कि मैं कमिश्नर हूँ, मैं कोई आयो नहीं हूँ कि मुझे कोई परवाह हो कि ऐसे कुछ बने या ना बने. फिर मैंने उन बोला कि सैंपल्स हैदराबाद जाने चाहिए, तो उसने कहा मैं वहां भेजूंगा जहां आयोग फैसला करता. सर जी नहीं, ये पॉलिसी डिसीजन है गवर्नमेंट, आप भेजेंगे हैदराबाद भेजेंगे. तो हम देखेंगे. मैंने खुद दिल्ली में 3 दिन पहले कमिश्नर से बात की और कमिश्नर